गोंदिया जिल्हा हा धान उत्पादनाकरता ओळखला जातो, मात्र धानातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकरी हळूहळू वेगळ्या पिकाकडे वळतोय. सडकार्जुनी तालुक्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं मोठी रिस्क घेऊन ॲपल बोराची लागवड केली. त्यातून पहिल्याच वर्षी लाखोंचं उत्पादन घेण्याची किमया साधली. सिंधीपार गावात ही ॲपल बोरची शेती सडकार्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रवीण कापगते या युवा शेतकऱ्यानं 2.5 एकरात ॲपल बोरची लागवड केली. 2 वर्षांपूर्वी प्रवीण यांनी पश्चिम बंगाल मधून ॲपल बोरची रोपं आणली होती. त्यासाठी प्रतिरोप 150 रुपये खर्च आला. लागवडीचं अंतर आहे आपला 14x10 लाईनचं अंतर. त्या कारणानं आपल्या क्षेत्रात प्रति एकर 300 रोपं, याप्रमाणे 2.5 एकर क्षेत्रावर 750 रोपांची लागवड केलेली आहे. रोपांची लागवड करताना प्रवीण यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला, तसंच पाण्यासाठी ठिबकची व्यवस्था केली. पहिल्या वर्षी प्रवीण यांना भरघोस उत्पादन मिळालं. पहिलेच पीक हे अवघ्या 9 ते 10 महिन्यातच आम्हाला मिळालेलं आहे आणि ते सुद्धा भरपूर उत्पन्न मिळाले. पहिल्याच वर्षी 55 किलो ते 60 किलो प्रति झाड सरासरीप्रमाणे आमचं उत्पन्न आलं. लागवडीसाठी रोपं, मल्चिंग पेपर, मजुरी यासाठी प्रवीण यांना 5 लाख रुपये खर्च आला. मात्र पहिल्याच उत्पादनात त्यांचा केवळ खर्च वसूल झाला असं नाही, तर नफाही मिळाला. पहिल्या वर्षी आम्ही खोका पॅकिंग केला होता, डब्बा पॅकिंग 10 किलो, त्यावर 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळालेला होता आम्हाला. आणि पहिल्याच वर्षी अपेक्षित उत्पन्न हे आमचं 11 ते 11.5 लाख रुपये असं 2.5 एकर क्षेत्रावर निघालेलं आहे. पहिल्या वर्षी प्रवीण यांना 6 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं. यंदा दुसरं वर्ष असून प्रति झाड उत्पादनही वाढणार आहे. सध्या बोराच्या तोडणीला सुरुवात झाली असून 27 रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळाला आहे. या वर्षी उत्पन्नाची आपण विचार केला तर प्रति झाड 80 ते 90 किलो ह्या दरानं जरी विचार केला तरी अपेक्षित उत्पन्न हे 13 ते 14 लाख येणार आहे. आणि या वर्षी आमचा जो खर्च आहे तो अवघ्या 3 लाखांमध्येच राहणार आहे. प्रवीण यांनी आपल्या शेतीतील केलेला हा ॲपल बोर लागवडीचा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी आवर्जून येत आहेत. एवढा चांगला म्हणजे नवीन म्हणजे नाही का नवीन एक पीक म्हणजे आणून सरांनी सर्वांना म्हणजे असं म्हणजे पाहण्याला एक इकडे एक शेती फुलवलेली आहे. तर नाविन्यपूर्ण शेती म्हणजे प्रवीण कापगत्री आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवलेली आहे. आणि ती शेतकरी त्या शेतकऱ्यांनी खरंच एक नवीन उदाहरण आपल्या तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे. ॲपल बोरचं एक झाड साधारणपणे 20 ते 22 वर्षापर्यंत टिकतं, त्यामुळे आगामी 2 दशकं प्रवीण यांना या शेतीतून उत्पादन मिळणार आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ॲपल बोर हे फळ नवीन असून त्याच्या लागवडीसाठी शेतकरी सहसा धजावत नाही. मात्र प्रवीण यांनी मोठं धाडस करून ॲपल बोरची लागवड केली आणि ती यशस्वीही करून दाखवली. त्यांच्या या प्रयोगातून अनेक शेतकरी नक्कीच प्रेरणा घेतील. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया.